आपले सर्वांचे एडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महा टी ई टी दोन हजार चोवीसमध्ये कधी होणार आहे आणि ती परीक्षा कोणत्या कंपनीकडून घेतली जाणार आहे या संदर्भातली दैनिक पुढारी यांच्या वतीने आलेली एक महत्त्वपूर्ण जी माहिती आहे त्याचे अपडेट्स आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही माहितीची जी अपडेट आहे ते मिस होणार नाही तर आपण स्क्रीनवर बघू शकतो जे ही बातमी आहे ते दैनिक पुढारी यांच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि आज जे आहे पुण्याच्या एडिशनमध्ये ही बातमी त्यांनी त्यांचे वृत्तपत्रामध्ये सापलेली आहे तर महाराष्ट्र राज्य यांच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून जे आहे दरवर्षी टी ए टी वर्षातून एकदा परीक्षा घेण्यात येते परंतु जेव्हा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसचा जे घोटाळा होता ते दोन हजार बावीसमध्ये समोर आला होता त्यानंतर कोणतीही टी ई टीची परीक्षा राज्यामध्ये झालेली नाही आता ही परीक्षा दोन हजार एकोणीसची जी परीक्षा होती ते झाल्यानंतर म्हणजे त्यामध्ये देखील घोटाळा होता आणि दोन हजार अठराची देखील टी ई टीमध्ये घोटाळा होता हे दोन्ही घोटाळ्यांचा तपास करून त्यामध्ये उमेदवार जे होते त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे आणि यानंतर जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये एक टी ई टी झाली होती त्यानंतर तब्बल आता दोन वर्षानंतर ही परीक्षा टी ई टीची राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे अशा प्रकारचे आदेश देखील मंत्रालयातून परीक्षा परिषदेला देण्यात आलेले आहे आणि याबाबत महत्त्वपूर्ण बाबी जी आहे ते आता आपण इथे जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे यांच्याकडे जे सदर परीक्षा घेण्याचा कंत्राट असते आणि ऑफलाईन पद्धतीने ही टी ई परीक्षा आजपर्यंत झालेली आहे परंतु आत्ता यापुढे टी ई परीक्षा ऑनलाईन होणार आहे आणि ही जी परीक्षा आहे पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा मोडमध्ये आयोजित करण्याचे जे निर्देश आहे ते शासनाकडून देण्यात आलेले आहे तर टी ई टी घोटाळ्यानंतर आता हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असो किंवा शिक्षण खाता असो यांनी जे आहे या परीक्षेचा जे आहे परीक्षा पारदर्शकरीत्या आयोजन करण्याच्या संदर्भाने हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि ही जी परीक्षा होणार आहे ते फेब्रुवारीमध्ये परीक्षेचा जे कालावधी आहे ते निश्चित करण्यात आलेला आहे आणि फेब्रुवारीमध्ये काही शिफ्टमध्ये ही परीक्षा घेतली जाऊ शकते सदर परीक्षेकरिता जे आहे आय बी पी एस कंपनीसोबत जे आहे यांचा एम ओ यू होणार आहे म्हणजे परीक्षा परिषद आणि आय बी पी एस ज्या प्रकारे यांनी टी ए टी आय टीची परीक्षा घेतली होती त्याच प्रकारे परीक्षा परिषद टी ई टीसाठी देखील आय बी पी एसकडे त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि संबंधित परीक्षा टी ई टीची आय बी पी एस या, या कंपनीमार्फत घेण्याचे निर्देश देखील राज्य सरकारने दिले असल्याची जी माहिती आहे ते परीक्षा परिषद यांचे जे काही अधिकारी असतील तर त्यांनी इथे दिलेली आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये म्हणजे इयत्ता एक ते पाच आणि सहा ते आठ या दोन गटासाठी जे आहे टी ई टी कंपल्सरी असते राईट टू एज्युकेशन ॲक्ट आहे तसेच जे एन सी टीने ठरवून दिलेल्या गाईडलाईन्स आहेत तर त्यानुसार ही परीक्षा शिक्षकांना उत्तीर्ण व्हावीच लागते म्हणजे शिक्षक होण्यासाठी ही परीक्षा आणि ही जी परीक्षा असते टी ई टीची ते दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ऑफलाईन घेत होती परंतु आत्ता जे टी ए टीमध्ये घोटाळा झाला होता गैरप्रकार झाला होता त्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्न चिर निर्माण झाले होते त्या अनुषंगाने आय बी पी एस या नामांकित आणि विश्वासू कंपनीकडे हे टी ई टी परीक्षा घेण्याचा कंत्राट देण्याचे जे निर्देश आहे ते मंत्रालयातून देण्यात आलेले आहे अयोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी किंवा आपली जे सी टी ईटची परीक्षा आहे हे देखील ऑनलाईन घेण्यात येत येते म्हणून आता टी ई टी देखील राज्यामध्ये ऑनलाईन घेण्यात यावी अशी मागणी जे आहे संबंधित परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी देखील केली होती त्यानुसार परीक्षा परिषदेने ऑनलाईन परीक्षा घेण्याचे आत्ता फायनल केलेले आहे यामध्ये परीक्षा घेण्यासाठी मित्रांनो एक कालावधी लागतो म्हणजे परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी संबंधित कंपनीसोबत जे काही कॉन्ट्रॅक्ट असते ते फायनल करण्यासाठी तर याकरिता आता डिसेंबर जानेवारी हे दोन महिन्यांचा कालावधी त्यासाठी लागणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये मिड किंवा एंडिंगपर्यंत ही परीक्षा जी आहे पूर्ण होऊ शकते टी ई टीची परीक्षा राज्यामध्ये नवीन वर्षामध्ये इथं टी परीक्षेसाठी अगोदर जे कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याची जाहिरात काढावी लागते जाहिरात केल्यानंतर उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जातात ते अर्जांची छाननी केली जाते त्यानंतर प्रश्न पत्रिका तयार करावी लागते ऑनलाईन त्याचे काही संच तयार करावे लागतात ऑनलाईन पद्धतीने टी टी एटीचे जे तिकीट असणार आहेत ते देखील त्यांना वाटप करावे लागते आणि उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेसाठी जे आहे बैठक व्यवस्था करावी लागते त्याकरिता सेंटर देखील निश्चित केले जाते आणि यासाठी थोडासा कालावधी लागतो तर जानेवारी महिन्यामध्ये सी टी टीची परीक्षा होणारे आपल्या सर्वांना माहीतच आहे की केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देखील जाहीर झालेली आहे आणि त्याचे देखील फॉर्म सध्या देखील सुरू आहेत तसेच केंद्रप्रमुखांची जी, जी भरती परीक्षा सॉरी आपली ही परीक्षा होती त्यांची विभागीय मर्यादित परीक्षा तर तो देखील जुलै दोन हजार तेवीसमध्ये होणार होती परंतु त्यामध्ये न्यायालयीन प्रकरण झाल्यानंतर तो परीक्षा वर इस्टे आला आणि ते परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलली होती केंद्र प्रमुखांची जी परीक्षा आहे तो देखील जेनवारीमध्ये होण्याचे चिन्ह आहे कारण त्याबाबतचे जे न्यायालयीन निर्णय होते त्यानुसार शासनाने जी आर काढलेला आहे आणि सीटेटची आणि आणि प्रमुखांची भरती परीक्षा हे झाल्यानंतर फेब्रुवारीचे जे महिना असणार आहे तर त्यामध्ये आय बी पी एस कंपनीकडे वेळ देखील आहेत आणि याकरिता लागणारा वेळ पाहता टी ई टी परीक्षा ऑनलाईन घेण्याची जे निश्चित करण्यात आले ते फेब्रुवारी महिन्यामध्ये घेण्याचे टाईमटेबल त्यांनी फायनल केलेले आहे याबाबतचं मित्रांनो आत्ता जे परीक्षेची अधिसूचना असणार आहे नोटिफिकेशन असणार आहे तर दे, डिसेंबर की वा ते डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात त्याबाबतचे स्पष्ट करण्यात येणार आहे आणि ऑनलाईन अर्ज मागून त्यानंतर परीक्षा यापुढे आत्ता ऑनलाईनच घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी देखील इथे स्पष्ट केलेले आहे म्हणजे ही अधिकृत माहिती त्यांनी इथे ते दिलेली आहे यामध्ये ऑनलाईन परीक्षेचे काही फायदे सांगण्यात आलेले आहे की टी ई टी वेळेत घेऊन त्याचा निकाल जाहीर करण्यास मदत होते त्यानंतर गैरप्रकाराला इथे आळा बसतो त्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळाचा वापर इथे कमी करावा लागतो कारण परीक्षा ऑनलाईन असते आणि त्याच्यावर जे आहे कॅमेऱ्यांचा देखील नजर असते परीक्षा पारदर्शक होण्यास यातून मदत मिळते ऑफलाईन परीक्षेत होत असलेला जो गैरप्रकार होता मित्रांनो त्याचा इथे म्हणजे त्याला लगाम एक प्रकार इथे लागते तर आता महत्त्वाची बाब अशी आहे की याकरिता आता जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सध्याचे अध्यक्ष आहे डॉक्टर नंदकुमार बेळसे या साहेबांनी इथे त्यांचं स्टेटमेंट दिलेला आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण स्टेटमेंट जे आहे त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे कारण ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्याकडेच ही परीक्षेची परीक्षे दे परीक्षे देखील आयोजित करण्यासंदर्भात तर धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतात तर त्यांनीच याबाबतची ऑनलाईन परीक्षा घेण्याची माहिती इथे दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये जे टी ई टीची परीक्षा आहे तर ते परीक्षा परिषदेकडून सध्या ऑनलाईनच घेण्यावर भर आहे म्हणजे इतर देखील परीक्षा त्यांचा असा म्हणणं आहे की आम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद सध्या ऑनलाईनच या परीक्षा घेण्याची पद्धतीवर त्यांचा भर आहे म्हणजे प्रत्येक परीक्षेला ऑनलाईन घेण्यासंदर्भात ते निर्णय घेत आहेत तसेच राज्य सरकारकडून जे आहेत टी ई टी देखील ऑनलाईन घेण्याचे निर्देश त्यांना देण्यात आलेले आहे म्हणजे यांनी प्रस्ताव पाठवला होता त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे त्यानुसार पुढील टी ई टी ऑनलाईनच घेण्याचे नियोजन झालेले आहेत त्यासाठी बैठका तसेच पत्रव्यवहार सुरू असून आय बी पी एस या कंपनीमार्फत टी ई टी फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे प्रस्तावित आहे म्हणजे ते मित्रांनो याकरिता पत्रव्यवहार म्हणजे शासनाकडून पत्रव्यवहार झालेला आहे तसेच कंपनीसोबत देखील त्यांचे बैठका झालू चालू आहेत आणि त्यामध्ये त्यांनी फेब्रुवारी महिना इथे निश्चित केलेला ते आहे त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की हा महिना आम्ही प्रस्तावित केलेला आहे परीक्षेचं आता जे वेळापत्रक असणार आहे म्हणजे ऑनलाईन फॉर्म कधीपासून चालू होणार आहे त्याचा सिलेबस काय असणार आहे या स सहित अन्य जे सर्व तपशील असणार आहे ते लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या अधिकृत वेबसाईटवर ते त्यांचे एकदा फायनल झाल्यावर ते सर्व डिक्लेअर करतील त्याप्रकारे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून सदर परीक्षेकरिता अर्ज करता येतील अशी प्रकारची ही माहिती जी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दे आयुक्तांनी देखील सॉरी अध्यक्षांनी देखील इथे दिलेली आहे तर मित्रांनो आत्ता ही जी परीक्षा होणार आहे ते राज्यामध्ये दोन वर्षानंतर होणार आहे महत्त्वाची बाब अशी आहे की टी ई टीचा घोटाळा झाल्यानंतर ही परीक्षा पहिल्यांदाच आय बी पी एस या कंपनी नामांकित कंपनी आहे याच्याकडून घेण्यात येत आहे आत्ता या, या परीक्षेची काठीने पातळी काय असणार आहे किंवा सिलेबसमध्ये काही बदल होतात का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आणि हे सर्व बाबी जे तुम्हाला परीक्षेचे वेळापत्रक अभ्यासक्रम त्यामध्ये डिफिकल्टी लेवल आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये एकूण किती गुणांपैकी किती टाईम देण्यात येते हे देखील पाहणे म्हणजे महत्त्वाचे ठर आहे आणि जी ही परीक्षा आहे म्हणजे टी ई टीची तर आता पहिल्यांदाच ऑनलाईन घेत असल्याने त्यामध्ये अन्य बाबी देखील त्यांना जे हे स्पष्ट करावे ते लागणार आहे तर मित्रांनो ही अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे सध्या जे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्याचे देखील ऑनलाईन पद्धतीने आयोजन होत होते परंतु त्यांनी यावर्षी पुन्हा ऑफलाईन परीक्षा त्यांच्या माध्यमातून घेण्याचे त्यांनी नोटिफिकेशनमध्ये सांगितलेले आहे आणि टी ई टीची जे परीक्षा आहे ते आत्ता आपली ऑनलाईन होणार आहे आय बी पी एस या कंपनीचा त्यांनी इथे निवड देखील केलेली आहे तर यावर आता लवकरच जे काही बाबी समोर येणार आहे म्हणजे याची नोटिफिकेशन वगैरे त्या सर्व बाबी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील